माथुर येथील 9 वर्षीय प्रतीक शिवशरण याच्या हत्ये प्रकरणात महत्त्वाची माहिती शुक्रवारी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यानुसार या गुन्ह्याची उकलही झाली आहे. एका अल्पवयीन मुलानं किरकोळ कारणावरून प्रतीकला संपवलंय. एरवी शांतता प्रिय असणाऱ्या मासनूर इथल्या 9 वर्षीय प्रतीक शिवशरण याच्या निर्गुण हत्येनं जिल्हा स्फूर्त हादरून गेला. प्रतीकची हत्या कशासाठी आणि कोणी केली हाच प्रश्न पंधरवड्यापासून साऱ्यांना सतावत होता. प्रतीक शिवशरणचं कुटुंबीय चांगलंच तणावाखाली होतं. प्रतीकचा मारेकरी समोर येईल की नाही अशा शंकेनं घोर लावला होता. प्रतीकनं कोणाचं काय बिघडवलं होतं असा सवाल देखील होता. कुणी कुठलं शत्रुत्व बाहेर काढलं असा प्रश्नही सतावणारा होता. तर कुणी याला नरबळीचा रंग देत असल्यानं भीतीचं सावट देखील होतं. 15 दिवस उलटूनही तपास नसल्यानं सामाजिक संघटनाही रस्त्यावर उतरलेल्या होत्या. पोलीस यंत्रणेवरील दबाव वाढत असतानाच या गुन्ह्याची उकल करण्यात यश आलंय. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतची माहिती देताना एका अल्पवयीन मुलानं प्रतीकचा किरकोळ कारणावरून खून केल्याचं म्हटलंय. एक गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की हा गुन्हा हा ज्युव्हेनाईल आणि लहान मुलांच्या संदर्भात आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी मीडियासमोर मला देता येणार नाही, कारण या संदर्भामध्ये कायद्यानं याला बाधा निर्माण झालेली आहे. तर त्या दृष्टीनं मी आपल्याला हे सांगू शकतो की माहितीतल्या व्यक्तीकडूनच हा प्रकार झाला. नातं कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याची जी बंधनं आहेत त्यामध्ये एखादा व्यक्ती आरोपी असेल किंवा विक्टीम असेल या दोघांची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नये या संदर्भात कायद्यानं डिटेल देण्यात आले. कारण काय कशासाठी याच्या संदर्भात मोटिवबद्दल अधिक तपास आम्ही करतो. ज्या गोष्टी सुरुवातीला ज्या वाटत होत्या तशा प्रकारचं काही अजूनपर्यंत तपासामध्ये येत नव्हतं. ज्या संदर्भात आपण बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये किंवा व्हिडिओ मीडियामध्ये सुद्धा ज्या प्रकारच्या बातम्या येत होत्या या संदर्भातले कुठलेही पुरावे मिळत नाही. जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी उघडपणे सांगू शकणार नाही, परंतु माहितीतच व्यक्ती आहे आणि त्या संदर्भातले बरेचसे पुरावे पोलिसांच्याकडे आता मिळाले. नाही पण याच्या या प्रकरणामध्ये त्याची जी बॉडी आहे 4 ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली होती उसाच्या त्या फडामध्ये. आणि हाच तुम्ही जे सांगताय तो 17 वर्षाचा मुलगा आहे. तो त्याच्याकडे वेपन कुठून आलं, त्यांनी वार कधी केले, हे नेमकं घडलं काय? म्हणजे आम्हाला म्हणजे तुम्हाला कायद्याने बंधन आहेत पण हे संशयास्पद आहे. लोकांनाही याच्या संदर्भात माहिती होण्याचं कुतूहल आहे. मला ही गोष्ट मान्य ज्या ठिकाणी आपल्याला बॉडी मिळालेली आहे तर तिथेच ती ट्रॅक केलेली स्वरूपामध्ये आहे. साधारण 30 फूट सुरुवातीला जिथं बॉडी आहे तिथून ती मूळ झालेली दिसते आणि तिथेच उसाच्या शेतामध्ये ही बॉडी मिळाली. आता तुम्हाला स्पेसिफिक काय प्रश्न असेल तर विचार. नरबळी वगैरे असं काय? तर याच्या संदर्भात आपण जे नरबळी संदर्भात बऱ्याच जणांनी छापलं होतं त्या संदर्भात मला सांगायचं की त्याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा हा पोलिसांना आजपर्यंत मिळालेला नाही आणि कॉन्ट्ररी या संदर्भात सोडून जे पुरावे मिळत आहेत म्हणजे 2 गोष्टीमुळं सर्वसाधारणपणे लोकांचा असं समज होता की हे नरबळी असेल. या संदर्भामध्ये जे मुद्दे उचलण्यात आले होते की एक पाय मिसिंग होता आणि डोक्याला केस नव्हते. तर या संदर्भामध्ये मेडिकल रिपोर्ट प्राप्त झालेले आहे आणि हे मेडिकल रिपोर्ट दोन्ही या गोष्टीला कॉन्ट्ररी अशा पद्धतीने चालतात. म्हणजे याच्या ज्या जखमा आहेत पायाची आणि त्या डोक्याच्या जखमा यापैकी पायाची जखम ही पोस्ट मॉर्टल इंजुरी आहे म्हणजे ती नंतर झालेली आहे. मोस्ट प्रॉबेबली एखाद्या जनावरांनी त्याचा लचकत हा म्हणजे त्याला सेपरेट केल्यामुळे हे झालेलं.